आतापर्यंत तुम्ही 2, 4 किंवा जास्तीत जास्त 10 पानांची लग्नपत्रिका पाहिली असेल. मात्र 36 पानांची लग्नपत्रिका सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरतोय. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अशीच एक शिवशाही विवाह सोहळ्याची पत्रिका सध्या व्हायरल होते. या भल्या मोठ्या लग्नपत्रिकेतून लग्नाचं निमंत्रण देण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर येथील चंद्रशेखर शिखरे आणि जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथील प्रभाकर मारुती डोंगरे यांच्या मुलांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. 36 पानांच्या या लग्नपत्रिकेचं कारणही तसंच खास आहे. एका आगळ्या वेगळ्या अशा लग्नपत्रिकेच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. मी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला या पत्रिकेच्या संदर्भात माहिती देणार आहे. पहिल्यांदा तर मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आपल्याला की माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रसारित करत आहात. इंजिनियर चंद्रशेखर शिखरे हे प्रति इतिहासकार म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. मोठे इतिहासकार आहे, बांधकाम विभागात ते कार्यकारी अभियंता होते. त्यांची मुलगी इशिता आणि मयूर डोंगरे अशा दोघांचा 23 एप्रिल 2023 रोजी विवाह होणार आहे औरंगाबाद येथे. या निमित्ताने एक लग्नपत्रिका आम्ही जाणीवपूर्वक तयार केलेली आहे. ही लग्नपत्रिका तयार करण्यामध्ये याचं जे लेखन आणि संकलन लिखाणाचं सर्व जे काम आहे ते मी स्वतः गंगाधर बनबरे आणि मुलीचे जे वडील आहेत इशिताचे इतिहासकार आदरणीय चंद्रशेखर शिखरे साहेब आम्ही दोघांनी केलेलं आहे. याची जी डिझाईन आणि संकल्पना ते किरण बागुल आणि विक्रम जाधव यांनी केलेली आहे. आतली जी चित्रं आहेत ही चित्रं सगळी मिलिंद विचारे किशोर कडू यांनी काढलेली आहेत आणि विशेषतः निर्मितीचं जे सगळं काम आहे ते किशोर कडू यांनी पुण्यामधून केलेलं आहे. ह्या पत्रिकेचं वैशिष्ट्य असं आहे की 36 पानाची पत्रिका आहे आणि आता वर्तमान काळामध्ये जे व्हॉट्सअप फेसबुकचं जग आहे यामध्ये आता वर्तमान काळामध्ये लग्नपत्रिका ही संकल्पना जवळपास आता संपत चाललेली आहे आणि व्हॉट्सअपवर सगळे मेसेज वगैरे असं सगळं आलेलं आहे. पण ही लग्नपत्रिका शिवविवाह या जोडप्याचा विशेषतः संपन्न होणार आहे आणि शिवधर्माच्या संकल्पनेनुसार जिजाऊंना प्रेरणास्थान मानून हा विवाह सोहळा संपन्न होतोय. तर या निमित्ताने 36 पानाची पत्रिका आम्ही तयार केलेली आहे. साधारणतः लग्न करताना वधू वरांच्या पत्रिका पाहिल्या जातात, त्यामध्ये 36 गुण जुळले की नाही हे देखील पाहिलं जातं. मात्र इथे तर चक्क 36 पानांची लग्नपत्रिकाच छापण्यात आली आहे. ही पत्रिका एकदा पाहाच. या पत्रिकेमध्ये नातेवाईकांची नावं नाहीत, तर या लग्नपत्रिकेतून पुरोगामी आणि ऐतिहासिक सामाजिक विषयांवर भाष्य केल्याचं पाहायला मिळतंय. शिखरे कुटुंबातील मुलगी इशिता आणि डोंगरे यांचा मुलगा मयूर यांचा शुभविवाह 23 एप्रिल रोजी पार पडणार आहे. इशिता आणि मयूर हे दोघंही उच्च शिक्षित असून उच्च पदावर कार्यरत आहेत. या पत्रिकेत इशिता आणि मयूरचा फोटो अल्प परिचय देण्यात आलाय. त्याचबरोबर शिखरे परिवाराचा ग्रुप फोटो आणि माहिती देखील देण्यात आली आहे. याशिवाय ही लग्नपत्रिका खास ठरली आहे त्याचं कारण म्हणजे संत महात्मे महापुरुष यांच्याबद्दल दिलेली माहिती. आवली आणि संत तुकाराम, शिव पार्वती, सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची माहिती, तसेच संत जनाबाई आणि संत मुक्ताबाई अक्का महादेवी यांची देखील माहिती या पत्रिकेमध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर कॅप्टन लीलाताई आणि सेनानी डॉक्टर उत्तमराव पाटील, जिजाऊ आणि शहाजीराजे, संत सोयराबाई आणि संत चोखामेळा, सईबाई, छत्रपती शिवराय, महाराणी देवी आणि सम्राट अशोक, महाराणी चिमणाबाई, सयाजीराव गायकवाड या उभयतांची, तसेच ताराबाई शिंदे, डॉक्टर रखमाबाई राऊत, बहिणाबाई चौधरी, सरोजिनी नायडू यांच्याविषयी माहिती देखील या पत्रिकेमध्ये देण्यात आली आहे. संत आणि महात्मे यांचे प्रसिद्ध अभंग देखील या पत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुण्यातील जिजाऊ प्रकाशन यांनी या पत्रिकेची जुळवणी केली आहे, त्यामुळे ही 36 पानांची लग्नपत्रिका आकर्षक आणि जतन करून ठेवण्यासारखी आहे.